दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता पंखा विहिरी जवळ सोलापूर मोबाईल 8007991911। भारत भालके यांच्या निधनानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी 44 उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत। दोन्ही बाजूने बंडखोरीला उधाण आलेलं आहे। परिचारक गटाचे पंढरपूरच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी उमेदवारी दाखल करत दे धक्का केलाय। काल नगराध्यक्षा भाजप उमेदवाराच्या कार्यक्रमात असताना पती नागेश भोसले बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करत होते। नागेश भोसले यांच्या बंडखोरीमुळे पंढरपूर शहर व परिसरात भाजपला धक्का बसू शकतो, तर भाजप उमेदवार समाधान अवताळे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताळे यांनीही घरातूनच बंडखोरी करत भाजपला आव्हान दिल्यानं मंगळवेढ्यात भाजपच्या अडचणीत वाढ झालेली आहे। राष्ट्रवादीलाही असाच फटका बसू शकतो, त्यांच्या मित्रपक्षातून बंडखोरी झालेली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मांडला जातोय। शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक शैला गोडसे यांनी उमेदवारी कायम ठेवत प्रचाराला जोरदार सुरुवात केली असून आता शिवसेनेनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। कार्यकर्ते व मतदारांच्या दबावामुळे आपण कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढवणार असल्याची त्यांची भूमिका आहे। सध्या भाजप व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना बंडखोरी शांत करणं हे मोठं आव्हान ठरणार असून ही दोन्ही पक्षांच्या अडचणीत भर घालणारी ठरणार आहे।